काही दिवसांनी इकडे आलो नसतो तर मला ऑपरेशनची गरज पडली असती. नक्कीच नक्कीच. तुमचं वय किती आहे? माझं वय 32 वर्ष. अच्छा, कुठून आलात तुम्ही? बीड वरून. हा, काय काय त्रास आहे तुम्हाला? म्हणजे मान दुखते माझी, पाठीमध्ये पूर्ण आग होते आणि हातापायांना मुंग येतात आणि डावा पाय असा जड पडल्यासारखं वाटतो कधी कधी, म्हणजे 1-1.5 तास उभा राहिल्यानंतर. अच्छा, दोन्ही हातांना दोन्ही पायांना असं मुंग येतात? हो, दोन्ही पायांना आणि दोन्ही हातांना मुंग येतात. त्यानंतर चालताना थोडा काही त्रास होत नाही जास्त, पण बसल्यानंतर मांडी घालून बसल्यानंतर खूप त्रास होतो, म्हणजे बॅक पेन जास्त वाढतो. पाठीमध्ये खूप आग होते. नंतर उभा राहिल्यानंतर 1-1.5 घंट्याच्या नंतर जर उभा राहिलं, 1-1.5 घंटा जर कंटिन्यू उभा राहिलं तर हा पाय डावा पाय सुंदर पडतो. झोपल्यानंतर मग अचानक एका कुशीवर झोपलो, त्यावेळेस त्याच्यानंतर मग ते अचानक असं वाटतं की हातच नाहीये, म्हणजे इथपर्यंत बधिर होता. इथपर्यंत बधिर होऊन जातो हात. हात रास्ता मला कधीपासून आहे? सर, 1.5-2 वर्षापासून चालू आहे. 1.5-2 वर्षापासून. मग तुम्ही कुठे दाखवलं नाही? सर, मी असे बरेच हॉस्पिटल केलेले आहेत, काही गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत, बीडला दाखवलेलं आहे, नगरला दाखवलं होतं, फिजिओथेरपी घेतली होती. तो तात्पुरता फरक पडत होता मला तिथपर्यंत, म्हणजे काही दिवस बरं वाटायचं आणि नंतर मग जसे ते. मग तुम्हाला इथला पत्ता कसा भेटला? सर, मी असं म्हणजे एवढा त्रास वाढला होता की युट्यूबवर मी चेक केलं व्हिडिओ, जवळपास मी 50-एक व्हिडिओ बघितले सरांचे. मग ते डिसाइड केले की म्हणजे जायचं, मग ऑपरेशन झालं की चालत असे व्हिडिओ बघितले ते पूर्ण पेशंटचे. तर म्हटलं चला एकदा म्हणजे आपण व्हिजिट करून यावं तिथं सरांकडे. डॉक्टर सर मला म्हणाले की तुम्हाला म्हणजे ऑपरेशन करायची तर काय गरज नाहीये, तुमचं म्हणजे मॅक्स थेरपी मध्ये होऊन जाईल, तुमचं जर्मन मॅक्स थेरपी मध्ये. ठीक आहे, तर मग बघूया. मग जसं आता डॉक्टरने सांगेल तुम्हाला फरक पडेल, तर बघूया तुम्हाला कसा कसा पुढे फरक पडतो. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके, थँक्यू. आज तुमच्या ट्रीटमेंटचा फक्त 3रा दिवस आहे, तर आज तुम्हाला कसं वाटतंय? जे काय म्हणजे पाठीमध्ये आग होती ती आज पूर्णपणे बंद झालेली आहे आणि आता जवळपास मला 60% फरक पडलेला आहे. ते माझ्या पाठीमध्ये खूप आग व्हायची अगोदर, पाठीमध्ये पूर्ण आग व्हायची आणि कमरेमध्ये म्हणजे पेन व्हायचा, तर तो पेनही बंद झालेला आहे आणि आगही बंद झालेली आहे. खूप प्रमाण कमी झालं, तर जवळपास 60% मला फरक पडला आता पहिले. छानच फरक आहे तुम्हाला. तरी तुमची ट्रीटमेंट पुढे खूप बाकी आहे, तर मग बघूया अजून तुम्हाला कसा कसा पुढे फरक पडतो. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर आज तुमच्या ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस आहे, तर आज तुम्हाला कसं वाटतंय, कसा फरक पडला तुम्हाला? मला जवळपास 100% फरक पडलेला आहे. बर, आणि जे की माझी मान पाठ आणि कंबर दुखायची होती ते 100% क्लिअर बंद झालेलं आहे दुखायचं. बर, म्हणजे हातापायांना मुंग्या यायच्या माझ्या, परत मानेमध्ये या साईडला सूज होती ती सूज कमी झालेली आहे, परत कमरेमध्ये सूज होती आणि कमरेत सूज असताना आग व्हायची माझ्या कमरेमध्ये, पूर्ण आग असायची, ती बंद झालेली आहे आणि सूज कमी झालेली आहे पूर्णपणे. आणि डाव्या पायात म्हणजे मुंग्या असायच्या सारख्या जास्त यायच्या मुंग्या, त्याही बंद झालेल्या आहेत. हा, चालताना सर आता एकदम पहिल्यापेक्षा एकदम चांगलं चालू शकतो मी. अगोदर होत होता सर, म्हणजे झोपताना किंवा उठताना त्रास व्हायचा कमरेमध्ये, नाही का? आता काहीच नाही सर, कसंही झोपलं आणि काही केलं, थोडाही त्रास नाही आता, थोडाही त्रास नाही. हे तर तुम्हाला डॉक्टरांनी पहिल्याच दिवशी सांगितलेलं की तुम्हाला फरक पडेल, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट भेटले का? हो, 100% भेटले. 100% रिझल्ट भेटले. ट्रीटमेंट घेऊन तुम्ही आनंदी आहात? हो. मग तुम्ही आता इतके छान बरे झालात, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं ऑपरेशन टळलं. बरोबर, जसं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं ऑपरेशनची तुम्हाला गरज पडणार नाही, मॅक्स थेरपीनेच तुम्ही बरे होऊन जाणार. तर मग तुम्हाला ना इथे इंजेक्शन दिले डॉक्टरांनी, ना तुम्हाला सॅलाइन लावली, ना तुम्हाला महागड्या कोणत्या गोळ्या दिला जास्त, साधी एक टाचणी नाही टोचवली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं ऑपरेशन टळलं. तर मग असं ज्यांना त्रास असेल त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी तात्काळ विनायक हॉस्पिटल इथे येऊन भेट घ्यावी, त्यांची सरांचं त्यांना ओपिनियन घ्यावं, इथे येऊन सरांना त्यांनी म्हणजे चर्चा करायला पाहिजे सरांसोबत की बाबा असं म्हणजे काय, जर त्यांना आता सुरू असेल त्रास तर त्यांनी लगेच यायला पाहिजे, कारण हा त्रास वाढत जातो. कारण मलाही अगोदर खूप कमी त्रास होता, तो नंतर ऑटोमॅटिक वाढतो त्रास, तर त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात अगोदर सरांना भेटावं, इथं सरांना भेटून काय ऑपरेशन करायचं किंवा थेरपी घ्यायची काय सर सांगतात त्यांना, ज्याची जशी कंडिशन आहे तशी सांगतात सर. आणि ऑपरेशन हे सुद्धा सरांचे असे की 100% सक्सेस आहे, आणि थेरपीने जर फरक पडतो तर मग ऑपरेशन करायची गरज पडत नाही. बरोबर, जसं की मला पडलंच नाही, तर त्यांनी म्हणजे लवकरात लवकर सर म्हणजे हॉस्पिटलला यायला पाहिजे, सर खूप चांगले आहेत, सर समजून सांगतात आणि जे आहे लिगली तेच तेवढंच करायला सांगतात.
जेणेकरून मॅक्स मध्ये जर फरक पडत असेल तर तुम्हाला ऑपरेशन करायला सुद्धा चालत असेल की मॅक्सच करा म्हणतात ते. म्हणजे तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही तर नाहीच करायचं, नाहीच करायची गरज नाही आहे ते क्लिअर करत. मग तुम्ही इतके छान बरे झालात मॅक्स थेरपीने, तर मग जर्मन मॅक्स थेरपी बद्दल तुमचं काय मत आहे? ह्या हॉस्पिटल मध्येच फक्त भारतामध्ये एकमेव हेच हॉस्पिटल आहे की इथं जर्मन थेरपी आहे, दुसरीकडे कुठंच नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की जर्मन थेरपी केल्यानंतर म्हणजे पूर्ण स्नायूला असं रिलीफ भेटत, त्याच्यामुळे जवळपास म्हणजे असं मला पहिल्या दिवशी 40% फरक पडला त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी. त्याच्यामुळे माझ्या शिरा वगैरे आकडलेल्या असतात, स्नायू पूर्ण घट्ट झालेले असतात, ते सेल होतं सगळे. काही दिवस आणखी इकडे आलो नसतो तर मला ऑपरेशनची गरज पडली असती. नक्कीच लवकर आल्यामुळे टळलं तुमचं वेळेवर, म्हणजे घेतले ट्रीटमेंट, वेळेवर ट्रीटमेंट घेतल्यामुळे ऑपरेशन टळलं माझं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचे म्हणजे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, इवन इथं काम होणे बाई आहेत, त्या सुद्धा एवढ्या सुंदर प्रकारे आणि चांगल्या प्रकारे आपली काळजी घेतात, जे आपल्या घरी इतके घेऊ शकत नाही तितकी ह्या दवाखान्यामध्ये काळजी घेतात. हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर्वांचं मी आभारी आहे त्यांनी, म्हणजे एक तर मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मला मेन ट्रीटमेंट चांगली दिली, त्याच्याबद्दल मी सर्वांचा मॅक्स थेरपी देणाऱ्या सरांचा, फारुख सर असतील, परत आयशा मॅडम असतील, अंगा मॅडम आहेत, सुमित सर आहेत, त्या सर्वांचा मी आभारी आहे. ओके ठीक आहे, थँक्यू.